भातकुली येथील नगरपंचायत वॉर्ड क्रमांक 1 मधील नागरिकांच्या व्यथा समजून घेण्याकरिता विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी सपना कोलटेके यांनी भातकुली नगरपंचायत वॉर्ड क्रमांक 1 म्हणजेच कोलटेक या गावी जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बघूया नागरिकांसोबत साधलेला हा संवाद. नमस्कार, मी स्वप्ना कोलटेके. आपण पोहोचलेलो आहो वार्ड क्रमांक 1 म्हणजेच कोलटेकेचे. तर चला मित्रांनो, आपण जाणून घेऊया नागरिकांची समस्या. आपल्यासोबत जुळलेले आहे अक्षय कोलटेके. माझं नाव अक्षय संजय कोलटेके, राहणार कोलटे. मला फक्त एवढं म्हणायचं आहे भाऊबद्दल की असा कोणताच आमदार नाही आहे, मी आजपर्यंत पाहिला नाही आहे. म्हणजे ज्या काळात न होणारे काम ते भाऊनं करून दाखवले. भातकुलीमध्ये काहीच नव्हतं, आम्हाला धड रस्ता नव्हता, आमच्या गावामध्ये काहीच रस्ते नव्हते बनलेले. असा आम्हाला कोणताच आमदार विचारत नाही की जेवढं आम्हाला आमचे रवी भाऊ राणा सर हे आम्हाला इतकं विचारतात की आता आम्ही एक प्रश्न मांडला की आमच्या गावामध्ये सर आम्हाला जिम पाहिजे. जसा आपल्या भातकुली तालुक्यामध्ये जिम आलेला आहे, तरी आता आम्हाला सांगितलं सरनं की जिम पण आणणार आहे. या गोरगरिबांसाठी सगळं म्हणजे जे आपलं हे असते दवाखान्याचे कामं, तसेच गोरगरिबांच्या दुकान त्या कमी पडतात आणि एक आपापल्या घरी भेटले जाते. बस माझी इच्छा अशीच आहे, वेळच्या बाजूचा पाना येणार आहे. तुकाराम मी कोलटेके, हा रवी भाऊ राणा आमच्या प्रत्येकाच्या घरी आला. प्रत्येकाच्या मताऱ्याच्या घरी भेट घेतले, बिमाराच्या घरी भेटा घेतल्या आणि तो प्रत्येक आपल्या लक्षात ठेवा. मला पहिलं पडता सुरुवात ओळखल्यानंतर मला हातात हात मिळवला आणि दर्शन घेतलं. ते दरवर्षी असं नाही की बा लक्ष नसते म्हणूनच किराणा वाटतात, तशी पण वाटतात, ते वाटणार असतात, कधी पण वाटतात म्हणजे वाटतात. एवढं मला जानकारी आहे त्याची, पण आपल्या गल्लीतून चांगला रोग करून घेतला त्यांनी, कोणच नाही केला. आज लोक काही इकडं आम्ही जवळ पण कोणी अजून इकडे आलं नाही म्हटलं. आमच्या मागण्या आहे फक्त काहीच नाही, त्यांनी आमचं रोड करून द्यावा ही त्यांची मागणी आहे, घरकुलची मागणी आहे. बस 2 किलोमीटर अंतराच्या. सपना कोलटेके, विदर्भ न्यूज, भातकुली.